खेड तालुक्यातील दोदिया गावमध्ये चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त भीमा नदीकाठच्या पुरातन इतिहासकालीन महादेव मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे आणि या मंदिरामध्ये दर श्रावणी सोमवारी तांदळाच्या पिंडी बनवल्या जातात आणि त्यामुळे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते। तांदळाच्या पिंडी बनवणे दोंदे गावात वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे। गेली 2 वर्ष कोरोना महामारीमुळे मंदिर बंद असल्यामुळे भाविक भक्तांना मंदिरात दर्शन घेता आले नाही, परंतु यावर्षी कोरोना महामारी शिथिल झालेली असून दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आली आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले। आमच्या प्रतिनिधींनी याच गावचे सरपंच चंद्रकांत बारणे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनिल बारणे, पुजारी सीताराम गुरव, कांताकाका गोडसे, भीमराव पाटील सर आणि दिनेश धाकले सर यांच्याशी चर्चा केली आहे, पाहूयात। मंदिरासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करत आहे आणि इथं भक्त निवास वगैरे करण्यासाठी भी प्रयत्न करत आहे। तसं वैशिष्ट्य असं आहे की तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात आणि विशेष म्हणजे दर श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक आजूबाजूच्या गावातील शाळेतील विद्यार्थी सहल घेऊन या ठिकाणी येतात आणि मला वाटतं की असं हे आगळं वेगळं मंदिर या गावामध्ये आहेत। खेड तालुक्यात दोंदे या ठिकाणी महादेवाचं पुरातन असं मंदिर आहे। या मंदिरात दर सोमवारी तांदळाची पिंड बनवली जाते, भाविकांची भरपूर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होत असते। या मंदिराचा इतिहास ह्या दोंदे गावचे सरपंच चंद्रकांतजी बारणे यांना आपण विचारून घेऊ। नमस्कार। काय इतिहास आहे मंदिराचा? आमच्या दोंदे गावचं हे पुरातन महादेवाचं मंदिर आहे आणि हजारो वर्षापासून ह्या ठिकाणी आमच्या दक्षिणवाहिनी भीमा नदीच्या तीरावरती भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाल्याच्या नंतर खाली जात असताना ह्या नदीच्या तीरावरती पुरातन असं हे मंदिर वसवलेलं आहे आणि ह्या मंदिराचा वाडवडिलांपासून इतिहास असा सांगितला जातो की पूर्वीच्या काळापासून ह्या मंदिरामध्ये तांदळाच्या पिंडी बनवल्या जातात आणि या पिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यात वतूर आणि खेड तालुक्यातील दोंदे ह्या दोनच गावामध्ये अशा तांदळाच्या पिंडी बनवल्या जातात आणि ह्या पिंडी पूर्णतः तांदळाच्या पिंडी ह्या कोरड्या तांदळापासून बनवल्या जातात। धन्यवाद सरपंच। अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी आहे। भीमा नदीच्या तीरावरती हे जे मंदिर बसलेलं आहे याच्यामुळं इथं अतिशय प्रसन्न वातावरण आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज, गौतम लोखंडे, राजगुरुनगर, चांडोली। गौतम लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, राजगुरुनगर।